अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना झटपट ज्वारीच्या पिठाची चकली बनवू. आता ही ज्वारीची पिठाची चकली बनवायला काही वेळ लागत नाही, आणि तुम्हाला कधी खावशी वाटली ना तर झटपट बनवायची खायची. इतकी बेस्ट बनती ना, अशी कुरकुरीत बनती. चकली बनवायला ज्वारीचं एक पातेलं पीठ घेतलंय. आता या पिठाच्याच पातेल्यानी एक पातेलं मी पाणी घेतलंय. आता ही पाणी ना गरम करायचं, आणि गरम पाण्यात आपल्याला ज्वारीचं पीठ मळायचं, मग चिकनाई येते ज्वारीच्या पिठाला. चकलीत घालायला मी एक चमचा वा घेतलाय, एक चमचा जिरे घेतलेत आणि एक चमचा धने घेतलेत, दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेत. आम्ही ना याला हावरी म्हणतो. ही चवीने जर मीठ घेतलंय, इथं थोडी हळद आणि लाल मिरची घेतली. आता ही दोन्ही पण चकलीत घालायचे. आता चकली बनवाया आधी आपण ही ज्वारीचं पीठ चाळून घेऊ. याच्यात कोंडा बिंडा राहतो ना, तुम्ही असं पीठ वापाळलं ना चाळलं तरी चालेल. नंतर मी आधीच चाळून घेते. ज्वारीचं पीठ आता ना ह्या असा कोंडा उजून ज्वारीची अशी कणी निघती, म्हणून आपल्याला ही पीठ चाळून घ्यायचं. हे काय असं निघत. आता ही पीठ आहे ना आपण पातेल्यात भरू. त्या पिठाला आपल्याला वापळून घ्यायचंय. कुकरमध्ये थोडं पाणी ठेवलंय आणि एक त्यांड ठेवलंय त्याच्यामध्ये. पातेलंय ना याच्यावर ठेवू, त्यांडवर ठेवू कुकरमध्ये. मला पाहिजे असतं ना तर ही पीठ आहे ना सुती कापडात गटुडं बांधून पातेल्यात ठेवा. आता ह्या पातेल्यावर घट्ट झाकण ठेवायचं, मग कुकरचं पाणी ह्या पातेल्यात जाणार नाही. आता कुकरला मी घट्ट झाकण लावलंय. आता मध्यम गॅस करून दोन तीन शिट्ट्या करून घेऊ. आता मी चकल्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय गॅसवर. आता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात, आपण ही ताटली काढून घेऊ. आता आपलं पीठ आहे ना छान वापलंय. हे पीठ आपण परातीत काढून घेऊ, छान वापळलंय. याला आहे ना दाबू दाबू बसवलं होतं. आता याचे ढेकळं ढेकळं झालेत ना असे, तर याला आहे ना आपण हसे हे करून घेऊ, फुडून घेऊ. आता याला आहे ना असंच वापळून घेत जायचं चकल्या करायला. आता याला मी हाताने असं मोकळं मोकळं करून घेते. आता हे जिरे धने वा आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आता ही मिक्सरला बारीक केलंय, छान बारीक केलंय, मस्त सुगंध येऊन राहिला याचा. आता हे सगळं मिक्सरला बारीक केलेलं पीठच घालू. आता याच्यात हे पांढरे तीळ घालू. आता हे मीठ घालू. आता अर्धा छोटा चमचा हळद घालू. दोन चमचे लाल तिखट घालू. तुम्हाला किती लागते तुमच्या येणी घालायची, तिखट कमी तिखट. आता याला मिक्स करून घेऊ कोळ्यामध्ये. आता आपल्याला आहे ना याच्यात काही कडकडीत तेलाचं मोहन बिवन काही नाही घालायचं, कारण आपण ही पीठ वापळून घेतलंय ना. मग आता ही चांगलं झालंय पीठ, हलक फुलक. आता आहे ना पीठ वापळून घेतलंय ना आपण, मग आपल्याला मोहन घालायची काही गरज नाही. आणि मोहन घातलं का चकले तेलकट होते, आता तेलकट व्हायची काही हे नाहीये. आता थोडं गरम पाणी घालू याच्यात आणि घट्ट पीठ मळू आपण. आता अजून थोडं पाणी होतो. आता परत चमच्याने हलवून घेऊ. हे पा आता असं घट्ट पीठ मळायचं, आणि जेवढं घट्ट मळतात ना तेवढ्या आपल्या चकलीला काट्या येतात आणि अशा चकल्या कुरकुरीत होतात. आणि तुम्ही जरी असं पीठ ही पातळ मळलं ना तर चकल्या खायला बी अशा लूज होत्या, आणि चवदार नाही लागायच्या खायला, म्हणून काटे बी येणार नाहीत.
कधी पण असं लक्षात ठेवायचं, घट्ट पीठ मळायचं असं, एकदम निबार गोळा. आता आपण चकल्या बनवू. मी आता हिस्वारा घेतलाय, याला एका चकलीची प्लेट लावली. आता याच्या मापचा उंडा करू. आता या स्वऱ्यात लई पीठ नाही भरायचं, थोडी जागा राहिली पाहिजे त्याच्यात, नाही तर मग ना पीठ असं दाबाय गेल ना वर येत. मी तुम्हाला चकली घालून दाखवते. पीठ किती घट्ट मळलंय, घट्ट पीठ मळलं ना मग चकली चांगली येते, काटे पण येतात, घालताना पा तुटत पण नाही. आणि लई मोठ्या बी नाही घालायच्या, अशा बारीक घालायच्या. आता हे शेवटचं टोप नीट चिटकून घ्यायचं असा. आणि मग अशी चकली त्याला तळताना ना उनगडत नाही. आता तुम्हाला अजून एक चकली घालून दाखवते. आणि अशा चकल्या सगळ्या बनवून घ्यायच्या आणि मग तुम्हाला तळायला सुरुवात करू. मग पाहिलं ना तुम्ही आता किती सोप्या आहेत बनवायला. आता याच टोक तुडून घेऊ आणि याला आहे ना असं चिकटून घ्यायचं. मग त्याला मध्ये तळताना उनगडत नाही, काटे बिटे किती छान आले. पण आपल्या चकल्याला काटे पण किती छान सुटलेत आणि चांगल्या आल्यात. आता आपण तेल गरम झालं का बघू, थोडी पिठाची ना गुटोळी सोडून बघू. हा आता आपलं तेल गरम झालंय. आता हे कसं समजायचं, पिठाची गुटोळी सोड्या सोड्याच वर आली ना मग समजायचं तेल गरम झालं. आता चकली तळताना आपण हिला झाऱ्यावर अलगत काढून घेऊ. आणि अशीच काढायची. आता हिला आपण तेलात सोडू. दुसरी पण सोडू. आता हे गॅस आहे ना मी मध्यम केला आणि त्याच्यावर चकल्या तळायला लागलीत. आता या अशा चांगल्या तळल्या ना तर मग जळत नाही तर कुरकुरीत होत्यात आणि अशा आतमंदी येत ना बिलकुल कच्च्या राहत नाही. आता यांना उलट पलट करू आणि कुरकुरीत झाल्या ना अशा काढून घेऊ. पण आपल्या ज्वारीच्या पिठाची चकली किती भारी बनली. आता या तळून झाल्यात, हलक्याशा लाल रंगावर तळल्यात. आता याला तेलनी तळून आपण काढून घेऊ. आता आपल्या चकल्याचं तेलनी तळलंय, आता याला काढून घेऊ. आता या चकल्या मी परत इथं काढते. पण आपल्या चकली किती छान झाली, किती काटे आलेत, किती मस्त झाली, खुरपूस झाली. असे चकल्या आहेत ना सगळ्या अशाच तळून घेऊ. आता ह्या पण चकल्या मी तळून घेते. आता अशाच सगळ्या तळून घ्यायच्या. या चकल्या आहेत ना लई नाजूक असत्यात, अशा हाताने सोडाय गेले ना तुटत्या. अशा झाऱ्या घेऊनच सोडायच्या. ह्या पण चकल्या आता तळून झाल्यात, यांना काढून घेऊ. पाहा ना किती मस्त झाल्यात, अशाच बनवायच्या चकल्या. तुम्हाला जर चकल्या खायची इच्छा झाली ना तर अशा 20 मिनिटात पटकनी बनवून खायच्या चकल्या. आता राहिलेले आहेत ना मी अशाच बनवून घेते. पा आपल्या इतक्या साऱ्या चकल्या झाल्यात, किती छान झाल्यात आणि कुरकुरीत पण झाल्यात. आता तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते कशी झाली पा. हो कुरकुरीत झाली, छान झाल्यात. पा किती छान झाली, कुरकुरीत झाल्यात. आणि आतमध्ये पा ना किती पोकळ झाली आणि छान झाल्यात चकल्या, चवदार झाल्यात. बाळांनो तुम्हाला माझ्या झटपट बनवलेल्या चकल्या आवडल्या असल्या तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा हसा खेळा, खूप खूप मजा करा आणि सोबत आजीबाईच्या चकल्या बनवून खा. आणि तुम्हाला माझ्या चकल्या कशा वाटल्या मला नक्की नक्की सांगा बरं का. बाळांनो तुम्हाला माझा काळा मसाला आणि लाल मिरची पावडर घ्यायची असली ना तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा.
आतापर्यंत लय बाळांनी माझी मसाला मिरची घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही पण नक्की घ्या. तुम्हाला आहे ना माझा मसाला मिरची कशी वाटली मला नक्की सांगा. सगळं मी ना गावरान सामान सगळं वापरून मी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला माझ्या चकल्या कशा वाटल्या मला नक्की नक्की सांगा बरं का.